नमस्कार अणुज क्रिएशनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भटुरेची रेसिपी मस्त टम्म फुगलेले असे भटुरे ते कसे बनवायचे त्याची रेसिपी मी आपण बघणार आहोत आणि छोलेची रेसिपी याआधी आपण बघितलेलीच आहे जर तुम्ही बघितलेली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच तर चला तर मग मस्त छान भटुरे कसे बनवायचे ते बघूया तर सगळ्यात आधी त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया तर साहित्यामध्ये इथे मी घेतलेल्या आहे दोन वाट्या स्वच्छ चाळून घेतलेला मैदा तर मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी इथे आपण घट्टसर असं दही वापरणार आहोत त्यानंतर दोन ते तीन चमचे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी बेकिंग सोडा घेणार आहे यामध्ये आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ तर चला तर मग सगळ्यात आधी मी इथे एक ताट घेतलेला आहे या ताटामध्ये आपण दोन्ही जो मैदा आहे वाट्यांमधील तो यामध्ये ओतून घेतलाय त्यानंतर यामध्ये आपण रवा घालून घेऊया आणि दही देखील घालून घेऊया तर हे सगळे पदार्थ आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडरही लगेचच टाकून आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ देखील घालून घेणार आहोत तर आता जेवढं होईल म्हणजे थोडं थोडं पाणी करून आपल्याला ह्याचा अगदी कणकेसारखा घट्टसर असा गोळा इथे मळून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी मी ह्याला दह्यामध्येच यामध्ये मळून आहे आणि लागेल तसं पाणी टाकून अगदी थोड्या थोड्या पाण्यामध्ये आपण ह्याचा छान असा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जर आपण छान पीठ भिजवलं तर ते खूप छान आपल्या ज्या भटुरे आहेत तर ते अगदी छान आणि टम्म फुकतात मस्त होतात तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ जे आहे तर ते छान भिजवून घ्यायचं आहे तर खूप जास्तीचंही पाणी वापरायचं नाही आहे तर गोळा जो आहे तर तो थोडासा घट्टसरच आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी इथे पीठ आपलं इथे बन मळून तयार आहे तर या पिठाला आता आपण साधारण पंधरा मिनिटांसाठी किंवा जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण ह्याला एका सुती काप कापडाने कापड यावर ठेवून मी साधारण एक ते दीड तासासाठी बाजूला ठेवणार आहे आणि त्यानंतर एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे जो आपला गोळा आहे तर तो खूप छान मस्त झालेला आहे आणि दह्यामुळे ह्या यामध्ये छान असं आपला जो पीठ आहे तर ते छान भिजलेलं आहे आणि आपले जे भटुरे आहेत तर ते खूप छान होतील यात शंका नाही तर ह्याला मी पुन्हा एकदा छान मळून घेतलं आहे आणि अगदी ह्याला थोडंसं आपण तेल लावून ताटाला आणि मग यामध्ये देखील आपण याला छान मळून घेऊया आणि त्यानंतर आता आपण ह्याला लाटण्यासाठी घेऊया तर इथे मी अगदी छोटासा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे तर आता भटुरे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे काहीजण पुऱ्यान एवढे म्हणजे अगदी छोटे छोटे भटुरे करतात तर काही जसे की आपण मार्केटमध्ये मा किंवा बाहेर हॉटेलमध्ये खायला गेलो तर आपल्याला भरपूर मोठा असा अगदी चपाती एवढा देखील भटुरा आपल्याला हॉटेलमध्ये खायला मिळतो तर असेच दोन ते तीन भटुरे मी इथे आधी लाटून घेतलेले आहे आणि थोडेसे भटुरे जाडसरस ठेवायचे म्हणजे ते तळताना काय होतं की आपला भटुरा जो आहे तर तो छान फुकतो तर आपण इथे तळून घेऊया तळताना जो झाऱ्या आहे तर तो त्या झाऱ्याने आपल्या या भटुऱ्याला थोडंसं दाबायचं खाली म्हणजे काय होतं की आपला भटुरा असा टम्म फुगतो तर तुम्ही बघू शकता भटुरा छान फुगलेला आहे खूप छान होतात तुम्ही अशा पद्धतीने एकदा भटुरे नक्की करून बघा आणि त्यानंतर छोलेची भाजी अगदी हॉटेलसारखी कशी करायची ह्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार